नमस्कार मित्रांनो, तर परत आलो आज एका नवीन व्हिडिओसह. तर आज म्हणण्यापेक्षा खूप दिवसानंतर परत आलो आहे, कारण की भरपूर दिवसापासून शेतातले आणि घरचे कामं चालू असताना मला पाहिजे तसा वेळ मिळाला नाही. तर भरपूर दिवसानंतर का होईना, पण आज मला फायनली वेळ मिळाला आहे आणि आज आम्ही अशा एका भारी जागेवरती आलो आहे, म्हणजे एका भन्नाट जागेवरती आलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही बोथा फॉरेस्टबद्दल ऐकलं असेल, जे की बुलढाणा जिल्ह्यामधलं सगळ्यात मोठं अभयारण्य आहे. आणि या अभयारण्याचं विशेषतः असं म्हणजे की हे अभयारण्य तब्बल 22,000 हेक्टर क्षेत्रावर हे पूर्ण अभयारण्य पसरलेलं आहे. आणि याच अभयारण्याचं ट्रेकिंग करण्यासाठी आणि जंगल सफर करण्यासाठी आज आम्ही येथे आलेलो आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आता आपली जंगल सफर. तर मित्रांनो, ज्यावेळेला आपण जंगल सफर सुरू करतो त्यावेळेला जंगलाच्या आतमध्ये असणाऱ्या वन्यजीवांना जे पाणी पिण्यासाठी एक डॅम बनवलेला असतो, म्हणजे जो थोड्या थोड्या अंतरावरती प्रत्येक ठिकाणी साचून वन्यजीवासाठी पाण्याची व्यवस्था केली जाते. तर असंच 5-6 किलोमीटर जंगलाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक डॅम लागतो. तर त्या डॅममध्ये वॉटर स्पोर्ट्ससुद्धा काही प्रमाणात होते, म्हणजे जसे की बोटिंग आणि वेगवेगळे वॉटर स्पोर्ट त्यामध्ये राहते. तर इथे आल्यानंतर या डॅमवर एक बोटिंगसुद्धा होती, म्हणजेच आपल्याला बोटीमध्ये जर आनंद घ्यायचा असेल तर 100 रुपये पर कॅन्डिडेट म्हणून ते प्रत्येक कॅन्डिडेट मागे 100 रुपये चार्ज करतात. खूप सारे लोक इथं वेटिंगवरती थांबलेले आहेत बोटिंगचे, म्हणजे आतमध्ये डॅममध्ये फिरण्यासाठी. तर चला आपण सुद्धा आता बोटी येते, जे पहिले काही जण गेले होते बोटीमध्ये फिरण्यासाठी ते आता परत बोटी येते. तर चला आपण सुद्धा जाऊया. त्या ठिकाण ज्या ठिकाणी बोट थांबते त्या ठिकाणाहून या बोटमध्ये बसल्यानंतर सर्वांना जे कॅन्डिडेट यामध्ये बोटमध्ये बसते तर त्या सगळ्यांना असे सेफ्टी जॅकेट दिली जाते, म्हणजे बोटमध्ये काही प्रॉब्लेम झाल्यानंतर किंवा पाण्यामध्ये पडल्यानंतर हे जॅकेट्स जे ते वाचवण्यासाठी आपल्यामध्ये मदत होती. त्यामुळे सर्व जे कॅन्डिडेट बोटमध्ये बसलेले असते त्यांना सगळ्यांना असे सेफ्टी जॅकेट दिले जाते. तर आता सगळेजण खूप सारे कॅन्डिडेट जमल्यानंतर बोटिंगला सुरुवात झालेली आहे आणि आता या डॅममध्ये आम्ही सगळ्या बाजूने फेरफटका मारणार, म्हणजे पूर्ण डॅम आहे, जेवढे कॅन्डिडेट त्यांना सगळ्यांना या डॅममध्ये फिरून आणतात. तर मित्रांनो, जितक्या अंतरपर्यंत आपल्याला डॅम दिसतो ते पूर्ण डॅम हे इथले जे बोटीवाले असतील ते पूर्ण डॅम आपल्याला चारही बाजूने फिरून आणतात. त्यामुळे या बोटिंग करता वेळेस 25 ते 30 मिनिटाचा वेळ यामध्ये लागतो आणि या वेळामध्ये बोटिंग करता असताना खूप भरपूर म्हणजे खूप मजा येते. Thank you.
तर मित्रांनो, मी आत्ताच बोटमधून डॅममधून बाहेर आलो आहे. तर पूर्ण हे बोटमधून फिरून आल्यानंतर हे अशा बोटिंग हे ज्या ठिकाणी पार्किंग करून देतात आणि खूप सारे बोटीमध्ये बसणारे जे कॅन्डिडेट राहते ते आल्यानंतरच हे बोटीवाले त्यांना घेऊन आतमध्ये फिरण्यासाठी घेऊन जातात.